सोलापुरात प्रभाग क्रमांक 5 मध्ये धुराळणी आणि फवारणी करण्यात आली आहे, याविषयीची अधिक माहिती गणेश पुजारी यांनी दिली आहे. संपूर्ण जगावर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं संकट आहे. देशात तसंच राज्यामध्ये 144 कलम लागू करण्यात आला आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, याचं संक्रमण वाढू नये यासाठी सर्व नागरिकांनी घरीच राहण्याचं आवाहन प्रशासनामार्फत वारंवार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 5 बाळे परिसरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुरळणी आणि औषध फवारणी करण्यात आली, अशी माहिती नगरसेवक गणेश पुजारी यांनी दिली. नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य ती खबरदारी म्हणून ही धुराळणी आणि औषध फवारणी करण्यात आल्याचं नगरसेवक गणेश पुजारी यांनी यावेळी सांगितलं. आज प्रभाग 5 बाळेमध्ये सध्या वातावरण बघता की संपूर्ण जगभरामध्ये जे कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, त्याचे जंतू पूर्ण जगभरामध्ये असल्यामुळे हा जीवघेणा रोग या जगभरामध्ये, तसंच संबंध भारताचा महाराष्ट्रामध्ये देखील पसरलेला आहे. आणि या रोगामुळं नागरिकांमध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण पसरलं असल्याकारणाने या भागाचा नगरसेवक या नात्यानं आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं या भागामध्ये सकाळपासूनच औषध फवारणी चालू आहे, धुरावणी चालू आहे. आणि आजच्या या तुमच्या माध्यमातून या लोकांना, तुमच्या भागातील लोकांना सांगू इच्छितो की आपण शक्यतो घराबाहेर पडू नये. जेवढं आपण स्वतःचं काळजी घेईल, आपल्या कुटुंबाची काळजी घेईल, त्या पद्धतीनं आपण घरात बसून आपल्या देशाचं हे जे संकट आहे, हे संकट आपण स्वतःहूनच टाळू शकतो. आणि आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की कृपया कुणीही घराबाहेर पडू नका आणि सर्वांनी एकजुटीने आपण या रोगावर मात करू, एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांची सहकार्याची अपेक्षा बाळगतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहावं, अति महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, तसंच प्रशासन देत असलेल्या सूचनांचं पालन त्यांनी करावं, असं आवाहन यावेळी नगरसेवक गणेश पुजारी यांनी केलं.